नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आय एम फाउंडर ऑफ यूके ग्रुप एज वेल एज PK100.in, जिथे मी तुम्हाला शिकवतो मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर्स. मित्रांनो, आज हे आपलं कोरल ड्रॉचं लेक्चर, आणि याच्यामध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट असा शिकणार आहोत की बेवल आणि एम्बॉस. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे तुम्हाला 3D इफेक्ट, ज्यावेळेस लुक अँड फील, ज्यावेळेस समोर आल्यासारखा पार्ट जर दाखवायचा असेल, तर त्यावेळेस आपण या दोन ऑब्जेक्टचा जास्त प्रमाणात यूज करत असतो, जे की आहे बेवल आणि एम्बॉस. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो डियर स्टुडंट, आपण आलेलो आहोत कोरल ड्रॉ मध्ये, आणि मी सिंपल एक न्यू डॉक्युमेंट क्रिएट केलेला आहे. तुम्ही पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही शेपवरती बेवल यूज करू शकता, आणि तुम्ही कोणत्याही टेक्स्टवरती अप्लाय करू शकता. सो सिंपल मी एक टेक्स्ट टाईप करतो इथे, PK100.in, आणि त्याची साईज थोडीशी आपण मोठी करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, सो या टाईपचा आहे, आणि याचा मी फॉन्ट हा घेतोय, आणि याचा आपण कलर जो आहे तो हा घेऊयात. ठीक आहे, आता कोणताही ऑब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा, तो टेक्स्ट असू शकतो किंवा रेक्टॅंगल, एलिप्स वगैरे वगैरे, कोणताही शेप्स असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट करायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, आणि इथे बेवेलवरती तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. आता बेवेल वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक प्रॉपर्टी पॅनल न्यू क्रिएट झाला असेल बेवेलचा. ठीक आहे, सो इथे टाइल्स ज्याच्या आहेत त्या आहेत सॉफ्ट एज आणि एम्बॉस. ज्यावेळेस आपल्याला बेवेल करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला सॉफ्ट एज हवे आहेत. सो मी काय करतोय, सिंपल तुम्हाला आधी दाखवतो, क्लिक करतोय आणि सिंपल अप्लाय करतोय. सी लाईक दिस, इथे बेवेल झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. सो त्याच पद्धतीने इथे तुम्ही त्याला सेंटरलाही घेऊ शकता बेवेलला. सी अप्लाय करायचंय, इट्स टू गुड. आणि त्याच पद्धतीने तुम्ही त्याचा डिस्टन्सही ऍडजस्ट करू शकता, जसं की तुम्हाला 1 mm त्याची विड्थ हवी आहे. सी लाईक दिस, तुम्हाला हवी आहे 3 mm. एंटर करायचंय आणि इथे तुम्हाला अप्लाय करायचंय, आणि त्याच पद्धतीने इथे तुम्ही त्याचे सॅडोही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, सॅडोचा कलर इथे जो आहे तो ग्रीन आता चेंज होईल. लुक ॲट दिस, आलं लक्षात? सो या पद्धतीने तुम्ही त्याची सॅडो चेंज करू शकता. त्याच पद्धतीने इंटेन्सिटी अप्लाय करायचं आहे, इंटेन्सिटी हाय करायची आहे, फाईन. त्याच पद्धतीने डायरेक्शन, जी बेवेलची डायरेक्शन आहे ती चेंज होईल. सी लाईक दिस. सो ह्या ज्या सेटिंग्स आहेत ह्या तुम्ही मेक शुअर तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघा, आणि हे डिपेंड आहे तुमच्या सिच्युएशनवरती. दॅट्स इट. अल्टिट्यूड, सी लाईक दिस, गॉट इट. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर एम्बॉस अप्लाय करायचं असेल, एम्बॉस म्हणजे काय की टेक्स्ट समोरच्या साईडला पूर्ण आणि बॅक साईडला त्याची सॅडो टाईप इन द सेन्स. सो मी एम्बॉस क्लिक करतोय आणि अप्लाय करतोय. सी लाईक दिस, इथे तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला सॅडो जे आहेत हे व्हाईट साईडला आलंय, कारण की आपण लाईट कलर जो घेऊयात तो तिथे येईल. सी लाईक दिस, सॅडो तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही ऍडजस्ट करू शकता. गॉट इट. त्याच पद्धतीने सेम इंटेन्सिटी ही तुम्ही त्याची ऍडजस्ट करू शकता, त्याच पद्धतीने डायरेक्शनही. या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा चेक करा आणि बेवेलवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की याचा यूज आपण 3D मॅट पेंटिंगसाठीही करतो, किंवा तुम्हाला एखाद्या पेपरवरती थोडासा पार्ट बेवेल झाल्यासारखा दाखवायचा, किंवा एखादा टेक्स्चर बेवेल झाल्यासारखं दाखवायचं, ते हाताला लागलं पाहिजे. सो प्रिंटमध्ये ते तसं दिसेल ज्यावेळेस आपण बेवेल करू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, कारण की इथे तुम्हाला ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर्स हे मराठी भाषेमध्ये शिकायला मिळतात. सो सबस्क्राईब टू माय चॅनल अँड सपोर्ट मी. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.